भलता मोठा वाढे मालकीन बाई। राम 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 जारी जाधरी। लगेच घरी वेद्या त्या काढून बिरु थोडा पेरूचा बाग म्हणलं हिंडा आवाजी तायला पेरू खाते तुम्ही हो खावं लागा त्या कस आहे पोटासाठी खावं लागा त्या। राम 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 म्या गंगी। बर मग काय म्हणता। हा तर माय बाना मायासाठी भला मोठा बाग बांधला हा पण त्याला पेरूची आहे ना मग म्हणलं तुमचा पेरूचा बाग आहे की नाही तो पांगरी गावात तो पाहायला जावा। बर बर मग पण मग मी आले होते तुमचं नाव सांगते का जरा सगळ्यांना। हा सांगते की हा रसिका सतीश पांगरकर। हा अन तुम्ही कितवीला आहे आता। आम्ही 13वीला आहे। बाबा अन एवढा बाग सांभाळी त्या तुम्ही। मग अहो मंडळी तू फाना फाट बाग आहे एवढा अन एवढा बाग एवढी झाड किती असतील तुम्ही मोजली बिजली का नाही किती झाड आहे टोटल। मग 850 एवढ्या बागातून उत्पन्न किती घेते मग वर्षाला 2 लाख। 2 लाख रुपये अहो मग मंडळी अजून काय पाहिजे। चला बर तुम्ही मला बाग हिंडता हिंडता माहिती द्या तर शिक मग। चला आणि तुमच्या पेरू पेरू भाई तुम्ही आताच काढले का हो। हा मी तर आता घेऊनच जाते दर्शिक। ओ बाई पेरू नचरू तुम्ही असे चोरू नका मी खायला घेऊन जावा म्हंटल मला काय करायचं। बरं नाही चला मला काय करायचं बाई एवढ्या पेरूच मी म्हंटल कस काय लागत त्या काय खाऊन पावा एवशी एक। हा आणि मग का हो तुम्ही हे झाड किती वर्षापूर्वी लावलं ते। 2 वर्ष। 2 वर्षात लगेच फळं बी येते का त्यांना। हो मग ये बाई ते तर चांगले टर टर फुटायले पार अग बाई गावडळ गंगी काय तू। हा तीच ती युट्यूब वाली गावडळ। बापरे अन मग का तुम्हाला इड काम काय काय राहत। आम्हाला काय काम नाही राहत की फवारे वगैरे द्यायचे। अन मग घे किती दिवसात तुम्ही खुरपी द्या तुम्ही इड। वर्षातून 2 वेळ। अन मग का तुम्ही एवढं हे किती एकर वावर गुंतवलं इड। 2 एकर। 2 एकर मग तुम्हाला दुसरी काही शेती नाही करते का तुम्ही। करतो ना करत्या का पण मग तुम्ही इड होत मी तर पाहिलं तुम्ही कांदे भाजीपाला लावला होता मी अख्खा फेरपटका केला इड ते घरच्यासाठी मग ते बी चालवत का असे पेरूच्या बागामध्ये। हा चालत ना भाई किती भारी ना मंडळी मी तर पक्की शेतीच केली असती मग करती करायची ना मग काय झालं मदतीला एक आमच्या। हा बाई तर उद्यापासून येते माले रोज आणि घ्या मी ना खुरपू लागायला येते मेंदू लागायला येते गंजर पिरू बी खाते चालत आम्हाला काय नाही चालन का। मार्केटला काय करते तुम्ही। मार्केटला सगळं एकदम एका खटीत देऊन टाकते स्टॉक। हा का अन एवढा भला भला माल आहे तुम्हाला तर चांगले पैसे मोकळे होत असतील। हो मग हा पण का हो तुम्हाला याच्या मध्ये अडचणी काय काय आल्या। अडचणी काहीच नाही। हो का अंतरी जर समजा असं बोरचं बिरचं पाणी असलं खारवट पाणी असलं चालत का हो। हो चालत ना त्याच्यासाठी आपल्याकडं तिकडं फिल्टर आहे ना। छोटे छोटे मालक आहे का हो मळ्याचे। यस तुमचं नाव काय आहे। शिवम सतीश पांगरकर। आपण अख्खा माळा बिंगू हा घास आहे आमचा। हा ये इकडे घास बी केला का लगेच हिरतळे। हा पेरू जाते तुम्ही झाडाला पात हंगा अशी गंज भारी भारी पेरू आहे पाय त्या मळत लयच भारी राव या बा पेरू एकच नंबर माल आहे या तुम्ही खायला खायला या मंडळी इड मग तर भारी केलं तुम्ही मिरच्या बिरच्या मग तर तुम्हाला बाजारातून पिशी आणायची काही गरजच नसून पडत एवढ्या मंजूर बी केलं का तुम्ही। चला मम्मी आली चला बांबुकड त्याची पुन्हा असं बोली बोळी भाई बांबूला इकडून बंदर पाहायचं का। चला
तुम्ही म्हणले आता खाली जाऊ बाई. तुम्ही म्हणले अजून 5 वर्ष अजून 3-4 वर्ष राहील तरी पाहून द्या. हा आपला बांबूचा बाग आहे तरी इथं 400-500 झाड लावेले. 500 झाड? हो 500-500. किती भारी आहे. खाली पासून लावले हे आता झाले 3 वर्ष झाले. 3 वर्ष अजून 2-3 वर्ष. अबा ही आपली नदी. 2-3 वर्ष तुम्ही पुणारे का? हे हो ही नदी आपली कोरडो नदी बाई आपल्या पांगरीची. चला मध्य भाजी जाऊ आपण. एवढ्या तिकडे कायला जायचं? चला ती आपल्याच बांधा राय नदी. आम्ही एवढं लहान होतो ना तिकडे पकडायचं. आता दर्शनचा बोला. ओके नाही आम्ही पकडीत नव्हतो. कोणी माणसं असली का खाली असं चालेल सांगायचो. बघा बांबूचा अख्खा बाग दिसतो मंडळी कसा भारी दिसतो. जसं परदेशात आलोय आपण हाय का नाही मन. चला त्या बाजू जाऊ. हा ते आम्ही फोडलं होतं ते पाणी साठी मन बिंदास या शेतकरीचे आपण चालू तरीची भाजी बोला. चला आता आपण बांबू मधी जा रे मधी जाऊ. बांबू मधी जायला भेव पण जाय नाही खाल्ल बिंदास चाला तुम्ही. मी हम हे शेतकरी. हम हे शेतकरी. जय शेतकरी. जय शेतकरी. तुम्हाला सांगितलं मी झाड किती 500 झाड. आता त्याच हवा डबल ड्रिंक लावली ले माणसं होते 2 जण. हवा काय काम चालू याचं आपण यायचंच नाही. आपण नाही तेव्हा वाटून तेव्हा यायचं माझी डायरेक्ट. चला इकडे जाती तो लांब आहे माझ्यापासून. या घरी हळूहळू या या. तुम्हाला सांगितलं ना विषय का तुम्हाला वीर पाहिजे. विषय त्या गंगूबाई हा तुम्हाला सरप्राईज आपले लाईट सरप्राईज. चला तर मी गंगूबाईला पेरू घेणार आणि तुम्ही पण खायला पेरू या. हे तुम्हाला सांगितलं सफेद जांभूळ मसोबा महाराज. चला या बाई. आता आपण पाहू राहिलो शिवम दादाची ये. सबस्क्राईब करा मग खोली. आता जायचंय आपल्याला बी आलाय ना खरंच मंडळी. मला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मला तर इतका 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 आवडलाय ना. काजूचे झाड बाई काजूचे बी झाड आहे. आपण तिथं काजूचे झाड पाहिले नाही. तुम्ही काजूचे बी झाड लावले का हो? विषय का हा पण का हो दीदी तुम्ही मग शाळेत बी जात्या वावर बी सांभाळित्या खूप काही मॅनेज करू त्या एवढं. तसंच बाई पा मंडळी शिका 20 वर्षाची पोरगी 2 एकरचा बाग सांभाळते. तुम्हाला आता पाहिजे आहे काजू. काजूचे झाड हे पाहा काजू बाई. काजू यो काजू आहे मन असा राहतो काजू. या बाई अजून कच्चेचे थोडे या बा. हा पाची मासा झाला. हा याच्या खाली पहा मंडळी काजूचं झाड. तुम्हाला त्या सांगितलं विषय तो आपला. पा काजू पा किती भारी काजू. पा यो काजू या असं त्याला येर येतं मिनटं. काजूचं झाड आपल्याकडे किती वर्षात येतो? 2 वर्षात. तर चला मंडळी तुम्हाला आपला आपली शेती आणि शेतीतले गोडधोड माणसं कस काय वाटले नक्की कळवा आणि मला नक्की सांगा. बाकी आपण चालूच राहतो फिरू खातच राहू येतच राहू. हे आपले श्योम शेट ज्यांनी आपल्याला पूर्ण व्हिडिओ काढण्यास खूप मदत केली त्याबद्दल श्योम सरांचे खूप खूप मनापासून आभार. ह्या आपल्या मालकीनबाई यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि ह्या आपल्याकडे बिझी वाटतं इकडे त्यांनी बी आपल्याला चांगली माहिती पुरवली त्याबद्दल त्यांचे बी आभार. आणि मला बी धन्यवाद. मी बी बडबड केली. टाळ्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.